नमस्कार मित्रांनो दिव्य संस्कृती या चॅनलवरती आपणा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो वर्षभरात अनेक पौर्णिमेचे दिवस असतात पण त्यामध्ये शरद पौर्णिमा म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेला सर्वात जास्त महत्त्व आहे कोजागिरी पौर्णिमा अत्यंत शुभ मानली जाते कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी मातेची पूजा आराधना केल्यास नक्कीच आपल्याला त्याचा फायदा मिळतो यंदा कोजागिरी पौर्णिमा एकोणीस ऑक्टोबर रोजी आहे कोजागिरी पौर्णिमेच्या काळात देवी लक्ष्मी पृथ्वीवर भ्रमण करते आणि जे लोक शुद्ध मनाने आईची पूजा करतात त्यांना आई आशीर्वाद देते म्हणूनच शरद पौर्णिमेच्या रात्री झोपायला मनाई असते आणि त्यामुळेच भगवान विष्णू आणि आई लक्ष्मीचा जप या रात्री केला जातो ज्यामुळे या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा अर्थात जागृत रात्रही म्हटले जाते मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आई लक्ष्मीची कृपा प्राप्त होण्यासाठी कोणते उपाय करावे मित्रांनो कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यास ज्यांचे कर्ज आहे ते कर्ज कमी होऊन जाते या दिवशी आपण संध्याकाळी पिंपळाच्या झाडाची पूजा करावी आणि झाडाला दूध अर्पण करावे तुपाचा दिवा लावावा या उपाययोजना केल्यास तुमच्यावरील कर्ज कमी होईल तसेच कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी श्रीसूक्त कणकधारा स्तोत्र विष्णू सहस्त्र नामाचा जप करावा याशिवाय भगवान श्रीकृष्णाचे मधुराष्टकम पाठ करणे देखील फायदेशीर आहे हे वाचल्याने आर्थिक समृद्धी आनंद समृद्धी आणि संपत्ती मिळते अशा प्रकारे माता लक्ष्मीची सेवा करून कृपा प्राप्त करावी मित्रांनो कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हनुमानासमोर चौमुखी म्हणजेच चार वातींचा दिवा लावावा दिव्यामध्ये चारही वाती चार दिशांकडे असतील अशा प्रकारे दिवा लावावा दिवा लावल्यानंतर हनुमान चालिसाचे पाठ करावे हनुमान चालिसा माहिती नसल्यास श्रीराम जयराम जय जय राम या मंत्राचा अवश्य जप करावा मित्रांनो भगवान महादेवांनी मस्तकावर चंद्र धारण केलेला असल्यामुळे के या दिवशी महादेवाची पूजा केल्यास चंद्रदेवही प्रसन्न होतात म्हणूनच या पौर्णिमेला महादेवानिमित्त हा उपाय केल्यास स्थिर लक्ष्मीची प्राप्ती होते तसेच कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री महालक्ष्मीची पूजा करून महालक्ष्मी मंत्राचा कमळगट्टा माळेने एकशे आठ वेळेस जप करावा यामुळे सर्व आर्थिक अडचणी दूर होण्यास मदत होते मित्रांनो हे उपाय केल्यास नक्कीच महालक्ष्मी माता प्रसन्न होते आणि आपल्या भक्तांच्या सर्व समस्या दूर करते मित्रांनो आम्ही अपेक्षा करतो की आम्ही सांगितलेल्या माहितीचा तुम्हाला पूर्ण लाभ मिळेल माहिती आवडली असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर करा आणि अजूनही जर तुम्ही दिव्य संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा